सीएए म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केलंय. सीएए आणि एनआरसी बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशात सध्या वेगळं चित्र दिसतंय असंही ते बोलत होते. त्याच्यावर जे दोन गोष्टी आहेत, केंद्र सरकारने आत्ता जो कायदा केला त्याच्यावर जे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून या देशामध्ये येऊ घातलेल्या काही येणाऱ्या किंवा आलेल्या लोकांच्या संबंधीचा हा कायदा आहे. प्रश्न असा आहे की गृहमंत्र्यांनी माणसांना घुसखोर हा शब्द वापरून त्यासाठी ही आवश्यकता असं सांगितलं. त्या तीन देशांचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये सरळसरळ असं दिसतंय की एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं दिसतंय. पण त्याचा परिणाम हा समाजातल्या अनेक गरीब लोकांच्यावर, लहान घटकांच्या दिवशीच होणार आहे. त्याचं उदाहरण आत्ताच आसाममध्ये काही लाख नॉन मुस्लिम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कॅम्प वगैरे त्या ठिकाणी आहेत आणि आसामच्या आमच्या सरकारने सांगितले की त्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. हा तीन देशाचा जसा प्रश्न आहे, त्याच्यातून बाहेरून आलेल्या लोकांच्या बद्दल असे धोरण असेल तर श्रीलंकेमधून या ठिकाणी तामिळ हा जो मोठ्या प्रमाणात येतो किंवा हा जो वर्ग आहे त्याचा विचार केला नाही का केला नाही, कदाचित एका विशिष्ट धर्माचे ते लोक नसाल म्हणून केला ना अशी शंका उपस्थित केली. आज नेपाळमधून या देशामध्ये लोक किती येतात मला माझ्याकडे नक्की आकडा नाही, पण पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक संस्थेंच्यामध्ये नेपाळी काम करतात अशा प्रकारचं चित्र दिसते. आता दिल्लीमध्ये माझं स्वतःच घर, माझं घर नाही सरकारी घर, आणि जिथं मी कधीपासून राहतो मला तर 1992 84-85 पहिल्यांदा मी गेलो होतो पार्लमेंटच्या, तर तेव्हापासून मी राहतो. माझ्याकडे दोन लोक जे काम करतात, घर सांभाळतात, ते नेपाळी आणि जवळपास 30 वर्षाच्या पेक्षा सुद्धा अधिक वर्ष माझ्याकडे नेपाळी लोक राहतात. आणि माझ्याकडे जातात असं नाही की दिल्लीमध्ये अनेकांच्या घरामध्ये ही घर सांभाळण्याची जबाबदारी घेणारे आणि अनेक एस्टॅब्लिशमेंट त्याच्या बाहेरचे पहारेकरी आणि तत्सम काम करणारे हे नेपाळी फार मोठ्या प्रमाणावर. बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी ही जर चिंता होती मग ह्या तीन देशामध्ये लक्ष केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही, याचा अर्थ स्वच्छ आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जाते. कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली जाते.